नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? वैशाली संतोष यूट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आता नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आज संतोषा मॉर्निंग शिफ्ट आहे, म्हणजे सकाळची ड्युटी होती. त्याच्यामुळे संतोष ऑफिसला गेलेला आहे आणि ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्याने मला मेसेज टाकला व्हॉट्सअपवरती की आज माझा उपवास आहे. मी म्हटलं ठीक आहे. मग म्हटलं की आता आपण आज काय चपाती बनवायला नको, मग त्याचा उपवास आहे तर म्हणून मग मी सकाळी आज चण्याच्या पिठाचं जे गोड सॉरी चण्याच्या पिठाचं नाही गव्हाच्या पिठाची जी गोड पोळी बनवतात ती बनवली. गुळ घालून जी बनवतात त्याची मी रेसिपी आधी एकदा टाकलेली पण आहे, तर ती आज बनवून केसरला पण आणि मला पण दोघींना नाश्ता तोच केला. आणि आता म्हटलं दुपारच्या जेवणात काय बनवायचं, तर मी म्हटलं आता संतोषची तर आज मॉर्निंग शिफ्ट आहे त्यामुळे तो आज लवकर येणार घरी, तर म्हटलं मग आपण साबुदाण्याची खिचडीच बनवूया. त्यामुळे आज दुपारी आमच्या दोघींसाठी काय स्पेशल जेवण वगैरे नाही बनवत बसले. आणि असं पण केसरला पण साबुदाण्याची खिचडी आवडते, मला पण आवडते. तर मी म्हटलं चला ती कॉलेजवरून आल्या होती तिला पण आवडीने खाईल ती पण खिचडी, आणि संतोष आला की त्याला पण आवडीने खायला होईल साबुदाण्याची खिचडी. त्याला पण भूक लागलेली आहे, म्हणजे आत्ता मला फोन आलेला त्याचा, म्हणाला मला खूप भूक लागलेली आहे, मी थोडेसे वेफर घेऊन खाल्ले. म्हटलं ठीक आहे. मी त्याला सांगितलं नाही की मी साबुदाण्याची खिचडी बनवणार, तर आल्यावरती खुश होईल तो की चला काहीतरी खायला बनवलं आहे ने मला उपवासाचं. मी आता इथे संतोषसाठी या साबुदाण्याची खिचडी बनवते आहे. त्याच्यासाठी मी आता शेंगदाणे भाजले आहेत आणि आता मी ते मिक्सरला लावून घेते. त्याच्या खिचडीसाठी मी हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि त्याच्यात मी हा मिरच्या टाकणार आहे जे आपण वाटतो शेंगदाणे त्याच्यामध्येच ह्या मिरच्या मी चार टाकलेल्या आहेत. म्हणजे मग आपल्याला सेपरेटली मिरचीची फोडणी द्यायची गरज नाही. ॲक्च्युली ही जी स्टेप आहे ती माझ्या फ्रेंडकडून मी शिकलेली आहे, म्हणजे यांची मला साबुदाण्याची खिचडी खूप आवडायची आणि मिरच्या पण दिसायच्या ना. म्हटलं कशी काय तुझी तुमची साबुदाण्याची खिचडी एवढी सुंदर कशी लागते टेस्टी, म्हणते मी आणि तुमच्या मिरच्या पण दिसत नाही, म्हटलं तिखट पण लागते बरोबर कशी काय. मला वाटलं की तुम्ही मसाला वगैरे टाकता की काय, कारण मला तेव्हा पहिला एवढं काय जेवण बनवायला यायचं नाही, साबुदाण्याची खिचडी वगैरे पण नाही, त्याच्यामुळे मला काय एवढं आयडिया नव्हती. म्हटलं त्याच्यामध्ये कदाचित त्या मसाला टाकत असेल, पण त्या म्हणाल्या नाही. मी जेव्हा आपण शेंगदाणे मिक्सरला लावतो ना तेव्हाच मी त्याच्यामध्ये चार पाच मिरच्या पण टाकते, जेवढं आपल्याला तिखट लागतं त्याप्रमाणे मिरच्या टाकते. तर मी पण तेव्हापासून तसंच करायला लागते, कारण खरोखर ते तशी तर तुम्ही पण बनवून बघा खूप टेस्टी लागते तशी खिचडी साबुदाण्याची. हे बघा अशा प्रकारे मी याच्यामध्ये मिरची वाटून घेतलेली आहे, तुम्हाला थोडी थोडी दिसत असेल मिरचीचं ग्रीन ग्रीन, तर मी याच्यामध्ये वाटलेली आहे मिरची. आता मी याला फोडणी देते साबुदाण्याला. आता मी कढीपत्ता टाकलेला आहे तेलामध्ये, थोडंसं तेल याच्यासाठी जास्त घ्यावं लागतं आपल्याला, कारण साबुदाण्याची खिचडी तेलामध्येच बनते ना त्याच्यामुळे. त्याच्यामध्ये मी जिरं टाकलं आहे, तर मी याच्यामध्ये साबुदाणा टाकते. साबुदाणा टाकल्या आपल्याला लगेचच आपल्याला शेंगदाण्याचा कूट जो आपण मिक्सरला लावला आहे तो पण टाकायचा आहे आणि चांगलं ढवळून घ्यायचं. त्याच्यामध्ये आपण लगेचच मीठ पण टाकून घेऊया आणि साबुदाण्याची खिचडी शिजेपर्यंत आपल्याला चांगली ढवळत राहावी लागते. आता बघू शकता तुम्ही थोडी थोडीशी ट्रान्सपरंट दिसायला लागली आहे साबुदाण्याची खिचडी, म्हणजे आता थोडी थोडी ती शिजायला लागलेली आहे. आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकून ढवळून घेऊया. आता इथे रेडी झालेली आहे माझी साबुदाण्याची खिचडी, कशी दिसते आहे नक्की मला सांगा कमेंट करून. आता आमचं खिचडी वगैरे खाऊन झालेलं आहे, नंतर चहा पण पिऊन झालेली आहे आणि आता संध्याकाळ झाली आहे, म्हणजे 8:30 वाजलेत. आता माझा वॉकचा टायमिंग झालेला आहे, आता माझी फ्रेंड येणार आहे खाली, मग ती आणि मी दोघं जण आता वॉक करू आणि नंतर आल्यावरती जेवण बनवायचं आहे. आमचं ॲक्च्युली लेट जेवायचा टायमिंग आहे आणि आता संतोषला केळं वगैरे पण दिलेलं आहे खायला, तर आता थोडा अर्धातच एक वॉक करून येणार आणि मग जेवण बनवणार. जेवण बनवायला मला तसं टाईम लागत नाही, जसं पटापट बनवते मी जेवण. तर आता बघूया, आणि आज संतोषचा उपवास आहे तर जेवण बनवायचं. काय जेवण बनवायचं संतोष? काय बनवायचं आहे? मोदक बनवायचे आहेत म्हणतो, तर आता विचार करते की उकडीचे मोदक बनवायला पीठ नाही आहे माझ्याकडे, तर मग गव्हाच्या पिठाचे जे तळायचे मोदक असतात ना ते आज बनवणार आहे. तर आता पहिला आधी वॉक करून येते, त्याच्यानंतर मग जेवण बनवताना दाखवेन मी तुम्हाला आज उपवासासाठी संतोष काय काय मी जेवण बनवलं आहे ते. जेवणाची सगळी गडबड चाललेली आहे, डाळ भात भाजी माझी बनवून झालेली आहे. आता फक्त म्हणजे आता मी मोदक बनवणार होती, पण मोदक बनवायला मला जास्त टाइम लागेल,
म्हणून मी करंजीच्या आकाराचे जे आपले तळण्यातले मोदक असतात ना, म्हणजे करंजी बनवणार आहे, गोड करंजी। तर आता मी बनवते पटापट, उशीर झाला आहे खूप संतोषा जेवायला। आता जेवण झालेलं आहे बनवून आणि संतोष जेवायला बसला, आणि संतोष सांगेल आजचं जेवण कसं झालं आहे। स्पेशली त्या करंज्या ज्या गोड बनवलेल्या आहेत, त्या मोदक नाही बनवलं तर ते त्या तळलेल्या ज्या करंज्या आहेत त्या बनवलेल्या आहेत, तर त्या कशा झाल्या आहेत। आता आधी भात खातो आहे। भाजी कशी झाली आहे? भाजी छान आहे। छान झाली ना? हां। आणि आता करंजी खाऊन बघ। मस्त लागते खरोखर। छान आहे खरं। छान खायचं पहिले ना, गावी असंच खायचं। गावी असेच बनवतात ना उकडीचे? तर मला वाटतं मी आली तेव्हाच बनवले, नाही तर तुम्ही तळलेलेच बनवते ना जास्त करून गावाला, आपल्या राजापूरला। ठीक आहे, आता जेव। हा, आणि आम्ही पण जेवतो। ओके, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सगळ्यांना। आणि आता सकाळ झालेली आहे आणि काल मी व्हिडिओची क्लोजिंग नाही केली, त्याच्यामुळे मी आत्ता करते आहे। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा। आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच आमचे व्हिडिओ पाहत राहा आणि आमच्या व्हिडिओला असेच सपोर्ट करत राहा। आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सगळ्यांचे धन्यवाद। थँक्यू सो मच।